नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एका स्थूल आ, स्थूल वाचनामधील एका नवीन पाठाला आणि शेवटच्या पाठाला सुरुवात करणार आहोत बघा आपल्या अभ्यासक्रमामधील हा शेवटचा पाठ स्थूल वाचनामधीलही शेवटचा पाठ व्युत्पत्ती कोश बघा इयत्ता नववीमध्ये तुम्ही विश्वकोशाची ओळख करून घेतली आहेच का बरी या विश्वकोशाची गरज वाटली तर बघा भारतात शिक्षणाचा प्रसार वेगाने सुरू झाला वाढत्या औद्योगिकीकरणामुळे समाजाच्या वैज्ञानिक व वा तांत्रिक गरजा वाढू लागल्या अनेक शब्द अस्तित्वात आले त्यातून भाषा समृद्ध होऊ लागली व त्यातून विश्वकोशाची गरज वाटू लागली तसेच उच्च शिक्षणाचे माध्यम म्हणून मराठी भाषेचा स्वीकार झाला त्यामुळे मराठीमध्ये निर्माण झालेली संदर्भ ग्रंथांची तीव्र आवश्यकता तसेच शासन व्यवहाराची भाषा राज्य पातळीवर मराठीला मिळालेली मान्यता या पार्श्वभूमीवर विश्वकोशाची गरज भासू लागली आणि मग स्वातंत्र्यपूर्व काळात ज्ञानकोशकार डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी विश्वकोशाची मुहूर्तमेढ रोवली मुलांनो बघा आपल्याला माहीत नसलेल्या विषयांची सांगुपांग माहिती मिळवण्यासाठी विश्वकोश आपल्यास मदतनीस ठरतो त्या विषयाच्या अनुषंगाने असलेले संलग्न विषयही आपल्याला कळतात व विषय साखळीमुळे मग त्या विषयाचे आपल्याला सखोल ज्ञान प्राप्त होते म्हणजे बघा मुलांनो विश्वकोश किती महत्त्वाचा आहे म्हणजे आपल्याला माहीत नसलेला एखादा विषय जर असेल तर त्या विषयाबद्दलची सर्व माहिती आपल्याला विश्वकोशाच्या द्वारे मिळते आणि तसेच त्या विषयाच्या अनुषंगाने इतर जे संलग्न विषय आहेत त्या विषयाशी निगडीत जे इतर विषय आहेत त्यांची सुद्धा माहिती कळते आणि मग एका विषयामुळे दुसरा विषय दुसऱ्या विषयामुळं तिसरा विषय अशा विषय साखळीमुळे मग त्या विषयाचं आपल्याला सखोल ज्ञान प्राप्त होते तसेच आपले ह्या ज्ञानाविषयीचे कुतूहल शमवण्याचं विश्वकोश हे उत्तम साधन आहे म्हणजे आपल्याला ज्ञान ह्या या विषयाविषयी किंवा या घटकाविषयी ज्ञान मिळावं हे जे आपल्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालेलं असतं हे कुतूहल पूर्णपणे आपल्या विश्वकोशामुळे काय होतं संपुष्टात येतं किंवा शमवलं जातं म्हणजेच ती माहिती आपल्याला विश्वकोशात मिळते त्या तो जो शब्द असेल किंवा तो विषय असेल त्याची माहिती आपल्याला विश्वकोशामध्ये मिळते त्यामुळे विश्वकोश हे काय आहे कुतूहल शमवण्याचं एक उत्तम साधनही आहे पुढे बघा म्हणजे थोडक्यात काय तर विश्वकोश पाहिल्याने किंवा विश्वकोश पाहण्याने आपले जागतिक ज्ञान क्षेत्राचे क्षितिज विस्तारते म्हणजे आपल्याला जगात जे विषय आहेत जे घटक आहेत जे ज्ञान मिळवायचे आहे ते आपल्याला सर्व काही या विश्वकोश पाहण्याने मिळू शकते तसेच आपल्या अभिव्यक्तीला योग्य चालना मिळते म्हणजे आपल्या शब्दसंपत्तीमध्ये शब्दभांडारामध्ये किंवा अनेक विषयांमध्ये वाढ होतेच माहिती मिळतेच ठीक आहे म्हणजे सर्व प्रकारचे प्रगल्भ व सूक्ष्म ज्ञान हे मराठी भाषेतून मिळते व आपल्या ज्ञानविषयक गरजा भागतात आणि हे सर्व कशामुळे शक्य होतं फक्त फक्त तर फक्त आणि फक्त या विश्वकोशामुळे ठीक आहे तर बघा आता आपल्याला माहीतच आहे की भाषा हे व्यक्त होण्याचं साधन आहे म्हणजे आपण एकमेकांशी बोलतो हे भाषेद्वारेच बोलतो ना आपली जी भाषा आहे त्याद्वारेच आपण आपल्या भावभावना व्यक्त करत असतो आपण आपले विचार दुसऱ्यांपर्यंत पोचवत असतो दुसऱ्यांच्या मनातील विचार भावना आपण जाणून घेत असतो ह्या भाषेमुळेच आणि भाषा कशाने बनलेली असते तर शब्दांनी बनलेली असते बरं म्हणजे शब्दांचंच अनेक शब्द अर्थपूर्ण शब्द एकत्र आले की आपण एक अर्थपूर्ण वाक्य बनवतो आणि अर्थपूर्ण वाक्यांमधून ती भाषा बनते म्हणजे भाषेत हे नवनवीन शब्द प्रवाहित होत असतात म्हणजे आपल्या भाषेवरती इतर अनेक सुद्धा काय आहे पगडा आहेच आपल्या आसपासची जे काय राज्य आहेत किंवा पूर्वीच्या काळी आपल्या देशावरती ज्यांचं ज्यांचं राज्य होतं बघा त्यांच्यामधले अनेक शब्द आपल्या भाषेमध्ये हे समाविष्ट झालेले आहेत नवनवीन शब्द हे प्रवाहित होत असतातच भाषेतील हे शब्द वस्तूंची वेगवेगळी नावं यांना एक इतिहास आहे म्हणजे हा शब्द का आला कुठून आला कसा आला काय बरं त्याचा अर्थ म्हणजे ह्या याला एक इतिहास असतो प्रत्येक शब्दाचा एक विशिष्ट असा अर्थ असतो म्हणून आपण जे वाप शब्द वापरतो बघा वापरात आणत असलेल्या शब्दांची उत्पत्ती आपणास माहीत असली पाहिजे आता उत्पत्ती म्हणजेच काय तर शब्दाच्या मुळाचे किंवा उत्पत्तीचे ज्ञान तो शब्द निर्माण कसा झाला तो शब्द कोठून आला त्याचा इतिहास काय तो कसा तयार झाला त्याचे योग्य उच्चारण काय त्याच्या अर्थाचं मूळ काय या सर्व बाबी आपल्याला व्यपत्ती कोशाच्या माध्यमातून उलगडता येतात कारण बऱ्याच वेळेस एकच शब्द संदर्भानुसार बघितला तर संदर्भानुसार एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ असतात बघा मग हे कसं काय बरं शक्य आहे तर परिस्थितीनुसार शब्दरूप धारण करते हे आपल्याला माहीत असायला पाहिजे आणि म्हणूनच या शब्दाच्या उत्पत्तीच्या संदर्भात उत्पत्ती कोशाच्या संदर्भात विद्यार्थ्यांना त्याची माहिती व्हावी म्हणून हा उत्पत्ती कोषाचा समावेश स्थूल वाचनामध्ये करण्यात आलेला आहे तर बघूयात आता यात आपणास कोणती माहिती मिळते ते बघा आता सुरुवातीची सुरुवात झालेलीच आहे आपले आपण सांगितलेलंच आहे की इयत्ता नववीमध्ये आपण विश्वकोशाची ओळख करून घेतली कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात हे आपण अनुभवले हे शब्द तयार कसे होतात आणि कसे तयार झाले असावेत याची उत्सुकता आपल्या सर्वांच्या मनात असते शब्दांची उत्पत्ती पाहणे ही भाषा समृद्धीच्या दृष्टीने एक आनंददायी प्रक्रिया आहे कोणती आनंददायी प्रक्रिया आहे भाषा समृद्धीच्या दृष्टीने तर शब्दाची उत्पत्ती पाहणे आणि आपल्या सर्वांच्या मनात एक उत्सुकता असते कोणती तर शब्द तयार कसे होतात कसे तयार झाले असतील हे एक उत्सुकता असते ना मग एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलीचे नाव जर सई ठेवले तर सई हा शब्द संस्कृतमधील सखी म्हणजेच मैत्रीण या शब्दावरून आलेलं आहे हे कळल्यावर त्याला किती आनंद होईल बघा बरं म्हणजे आपल्या शब्दाचा हा अर्थ आहे हे जाणून घेतल्यानंतर बघा बरं किती आनंद होतो आहे आपल्याला किंवा हल्ली नावं ठेवताना सुद्धा प्रथमतः त्या शब्दाचा किंवा त्या नावाचा काय अर्थ आहे हे लक्षात घेऊनही नावं ठेवली जातात बघा हल्ली आता हे माहिती झालेलं आहे ना सर्वांना की शब्दांचे अर्थ पाहायला मिळतात शब्दांचे काही ना काहीतरी अर्थ असतात ठीक आहे पूर्वी हे माहीत नसल्यामुळे जर तो अर्थ त्या व्यक्तीला कळाला तर किती आनंद होणार आहे ठीक आहे जसं इथं सई सई म्हणजे मग संस्कृतमधला तो शब्द आणि मग संस्कृतमध्ये म्हणजे तो शब्द कुठला तर सखी आणि म्हणजे मूळ शब्द सखी आणि त्याचं मराठीमध्ये अर्थ काय तर मैत्रिणी सखी म्हणजे कोण मैत्रीण ठीक आहे मग युत्पत्ती कोशाची गरज व महत्त्व कळावे व शब्दांची उत्पत्ती अभ्यासनाची सवय लागावी या हेतूने स्थूल वाचन विभागात समाविष्ट करण्यात म्हणजे हा पाठ काय केला आहे समाविष्ट करण्यात आलेला आहे त्यामुळे महत्त्वपूर्ण असा पाठ आहे विद्यार्थ्यांना भाषेच्या प्रवाहात येणाऱ्या अनेक शब्दांच्या उच्चारांचे व अर्थांचे मूळ उत्पत्ती कोशाच्या अभ्यासातून उलगडतात शब्द हा एकच असतो व तो वेगवेगळ्या निरनिराळ्या परिस्थितीमध्ये निरनिराळी रूपे धारण करतो व त्या प्रत्येक रूपाला एक व अनेक अर्थ प्राप्त होतात हे विद्यार्थ्यांना समजणे हा या पाठाचा उद्देश आहे बघा म्हणजे काय या पाठाचा उद्देश आहे तर शब्द एकच आणि तो निरनिराळ्या परिस्थितीमध्ये निरनिराळी रूपे धारण करतो व प्रत्येक रूपाला एक किंवा अनेक अर्थ प्राप्त होत असतात हे विद्यार्थ्यांना समजावे हा या पाठाचा उद्देश आहे आणि आनंद कधी मिळतो बघा बरं सर्वां म्हणजे एखाद्या व्यक्तीला तर आपल्या परिचयाच्या शब्दाची उत्पत्ती कळल्यावर त्या शब्दाचा मूळ अर्थ समजल्यावर आनंद मिळतो मग तो विद्यार्थ्यांनाही मिळावा म्हणून हा पाठ समाविष्ट करण्यात आला आहे स्थूल वाचनामध्ये ठीक आहे म्हणजे उत्पत्ती कोशाची गरज व महत्त्व कळावे व शब्दांची उत्पत्ती अभ्यासनाची सवय लागावी या हेतूने आणि शब्द हा एकच असतो व तो निनिराळ्या परिस्थितीमध्ये निरनिराळी रूपे धारण करतो व त्या प्रत्येक रूपाला एक किंवा अनेक अर्थ प्राप्त होतात हे समजणे विद्यार्थ्यांना समजणे हे काय आहेत या पाठाचे उद्देश आहेत ठीक आहे मुलांनो तर आपण हा भाग एवढाच आत्ता बघणार आहोत फक्त प्रास्ताविक बघितलेला आहे त्याच्यामधून तुम्हाला उत्पत्ती कोशाचा म्हणजेच या पाठाचा उद्देश समजलेला आहे ठीक आहे याच्यावरचा जो स्वाध्याय तुम्हाला दिलेला आहे तो तुम्ही तु, काय करायचा आम्हाला सोडवून पाठवायचा आहे ठीक आहे मुलांनो उरलेला भाग आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूया थांबूया त्या ठिकाणी